जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शहरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची फराळ डिप्लोमसी बघायला मिळाली. दिवाळीच्या संपूर्ण काळात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. एकच मागणी कायम करा असा नारा देत राज्यातील 35,000 NRHM कर्मचारी आंदोलक झाले आहेत. चंद्रपूरच्या पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. त्यांच्या समस्या जाणून घेत सरकार दरबारी या मागण्या पोहोचवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भाऊबीजेच्या निमित्ताने महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांचे याच ठिकाणी औक्षवण केले. राज्य सरकारच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाच्या 2 लाख रिक्त जागांवर या कर्मचाऱ्यांचे थेट समायोजन करण्याची प्रमुख मागणी या निमित्ताने रेटली जाते आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. NRHMचे जे या ठिकाणी कर्मचारी सर्व 9 संघटना एकत्र करून ते या ठिकाणी दिवाळीच्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाच्या ठिकाणी येत या सर्व लोकांच्या सोबत फराळ करावा या दृष्टिकोनातून आलो. आणि या फराळ करत असताना यांच्या ज्या अडचणी आहे, ज्या मागण्या आहे, ज्या अत्यंत रास्त आहे, या शासनापर्यंत पोहोचवून त्याच्यातून तोडगा काढण्याच्या करता म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझी येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, परंतु त्यापर्यंत तितका वेळ आपल्याला थांबायचा नाही आहे. अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करायचा नाही आहे. शासनाची आता 2 वाजता सचिव स्तरावरची बैठक आहे. त्या सचिव स्तरावरच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय त्यांनी घेऊन तो निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा, या भावना पोहोचवण्याच्यासाठी म्हणून आणि एखादी बैठक यांची त्या ठिकाणी आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. यांची जी मागणी आहे की जो हायकोर्ट कोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा, की 10 वर्षापेक्षा जर एखादा कर्मचारी त्या ठिकाणी काम करत सेवा देत असेल तर त्याला कायम केलं पाहिजे. आणि ही यांची अतिशय रास्त अशी मागणी मी या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार.